लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री शब्द गाळल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. महायुतीतील नेत्यांमध्ये एकमेकांना इशारे देण्यात येत आहेत. कॅबिनेटमध्ये देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये वाद सुरू आहे. बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. आगामी विधानसभेसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. मात्र या योजनेचं श्रेय घेण्यावरून महायुतीत चांगली झुंपली. थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतच लाडक्या बहिणीवरून भावांमध्ये खडाजंगी झाल्याचं समजतं. लाडक्या बहिणी भावांची खडाजंगी. लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी. राष्ट्रवादीच्या दादांचा वादा या जाहिरातीवर शिंदेच्या शिवसेनेचा आक्षेप. मुख्यमंत्री नाव हटवून अजितदादांनी स्वतःचं नाव कसं दिलं, शिंदेच्या शिवसेनेचा सवाल. अजित पवार एकटेच कसं काय श्रेय घेऊ शकतात, शंभूराज देसाई, दादा भुसे, केसरकरांचा सवाल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्रीही बैठकीत चांगलेच आक्रमक. अनाथांचे नाथ हे बॅनर श्रेयवाद नव्हता का, असा राष्ट्रवादीचा सवाल. कोणी एकानं श्रेय घ्यायचं नाही असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मध्यस्थी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जर शासनानं जाहीर केली असेल तर ती त्या नावानंच त्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. त्यामुळे ती गोष्ट किंवा काही जे काही वादविवाद झाले ते घडले होते, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ह्या कामी पुढाकार घेऊन योग्य ते निर्देश संबंधित सगळ्यांना दिलेले आहेत. कारण काही लोक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं पूर्ण नाव वापरतच नाही, स्वतःचं नाव लावतात. काही लोक स्वतःचं ब्रँडिंग करतात, कोण पिंक करतंय, कोण अजून काही करतंय. तर नक्की हा सगळा जो गोंधळ आहे तो लोकांची सेवा करण्यामध्ये आहे की क्रेडिट वॉर चालू आहे हे लोकांना कळतंय. एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार आणि शिंदे गटात खटके उडताय, तर दुसरीकडे भाजपानंही बारामतीतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत बॅनरबाजी करत वादात उडी घेतली. देवा भाऊ लाडक्या बहिणीला मिळणार 1500 रुपये महिन्याला अशी टॅगलाईन देत राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलंय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस समर्थकांनी अजित पवार यांचा फोटो जाणीवपूर्वक टाळल्याचं दिसून आलं. देवेंद्रजी एक SOP करणार आहे. SOP अशी असणार आहे की कोणी जाहिरात कशी करायची, काय करायचं. दुर्दैव आहे की लाडकी बहीण योजना ही महिलांचा सबलीकरणासाठी नाही, स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या ट्रिपल इंजिनचं हे जे सरकार आहे त्यांनी काढलेलं आहे. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळं लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणं गैर आहे. जसा बाप तशी लेख. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायत. महिला वर्गाच्या मतांच्या दृष्टीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरू शकते असं बोललं जात आहे. या निमित्तानं जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकृष्ट करण्यासाठी अजित पवारांनी सुरू केलेलं पिंक पॉलिटिक्स चर्चेचा विषय ठरतंय. त्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेसह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरू केल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीणसाठी टॅगलाईन राष्ट्रवादी, दादाचा वादा लाभ आणि बळ, शिवसेना अनाथांचे नाथ एकनाथ, भाजपा लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला. हे भांडण मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणीवरून जर शिरेवादाच्या लढाईत होत असेल मला वाटतं की पुढची कॅबिनेट घेऊ नये, नाहीतर हे एकमेकाचे कपडे फाडतील. आत्ताची परिस्थिती एकमेकांना मंत्रिमंडळात ठोसे लावण्यापर्यंत एकमेकांना ठोकण्यापर्यंत जाईल. मला वाटतं लाडकी बहीण योजना एवढी मोठी आहे आणि इतकी ॲक्सेप्टेड आहे, इतकी लोकांना आवडलेली आहे की त्या योजनेचा आम्ही सगळे मिळून जरी कामाला लागलो तरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे कुठेही चढाओढ नाही, सगळे नेते कामाला लागले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली.
यानंतर आता अजित पवार यांनी थेट लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकट्यानेच घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. त्यामुळे या लढाईत अजितदादा गट आणि शिंदे गट आमने सामने उभे ठाकले. ज्या योजनेवरून महायुतीत वाद उफाळला त्या योजनेचा लाभ होणार का हे आता निकालावेळीच स्पष्ट होईल. अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.